हजारे तम्मा सिरोले संपत रूपने सागर माने संदीप सिसा संजय काळे सकाराम जानकर बबन रानगे नेते आपल्या समाजाचे माननीय अमोल गावडे संभाजी हजारे अमर पुजारी बाळासो मोठे लिंबाजी हजारे सोमाजी वाघमोडे अण्णासाहेब सीत श्रीपती माने उत्तम पाचगावे शिवाजी माळकर संदीप वळकुंजे युवराज रानगे तम्मा सिरोले विकास घागरे डॉक्टर लक्ष्मण करपे अभिजीत बने शिवाजी शीत पारगाव राजेंद्र कोळेकर चंद्रकांत निर्ले कृष्णा वागापुरे नागेश पुजारी आकाराम धनगर अनेक मंडळी आहेत की ज्यांची नावं घेणं अपेक्षित आहे. चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर मी तुमची माफी मागतो. चिठ्ठी लिहून देणाऱ्याची ती चूक आहे, माझी चूक नाही. पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं कोल्हापूर जिल्ह्यातला माझा धनगर समाज आजच्या या जागर यात्रेसाठी उपस्थित आहे. मी तुम्हा सर्वांना मानाचा जयमल्हार करतो. कारण तुम्ही आज महाराष्ट्रातल्या धनगर समाजासमोर एक आदर्श घालून दिला. 13 वेगवेगळ्या धनगर समाजासाठी काम करणाऱ्या संघटना धनगर आरक्षणासाठी आज विरुदेवाच्या मंदिरामध्ये एकत्र आल्या. हाच आदर्श महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने घ्यावा आणि आरक्षणाच्या लढ्यासाठी गट तट पक्ष पार्ट्या बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्रित यावं हे आवाहन मी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाला करतोय. आज राज्यामध्ये धनगर जागर यात्रेला खूप मोठा प्रतिसाद मिळतोय. पहिल्या टप्प्यातली ही जागर यात्रा आजचा 5वा दिवस आहे आणि इथून मी कोकणामध्ये जातोय. कोकणातला धनगर समाज सगळा एकत्रित झालेला आहे आणि जागर यात्रेच्या माध्यमातून मी का फिरतोय लोकांना प्रश्न पडले. त्यापेक्षा लबाड लांडग्याच्या पिल्लावळीने विष पेरायचं राज्यामध्ये सुरू केलं. मी इकडे धनगर जागर यात्रा चालू केली का लबाड लांडग्याची पिल्ल कामाला लागली, सोशल मीडियामध्ये बोलायला लागली. अरे एका बाजूला गोपीचंद म्हणतोय धनगरांना आरक्षण हे न्यायालयातून मिळणार, तिथं केस प्रलंबित आहे, आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय महाराष्ट्रातल्या धनगरांनी एकत्र यावं, जागर यात्रा काढतोय. मला त्या लांडग्यांच्या पिल्लांनाही सांगायचंय आणि आपल्या समाज बांधवांनाही सांगायचंय, मी जागर यात्रा का काढली तर आपण धनगरांच्या आरक्षणासाठी दोन प्लान तयार केलेत. पहिला प्लान आहे महाराष्ट्रातल्या धनगरांच्या एसटी आरक्षणाची लढाई आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लढतोय आणि त्याचा पाठपुरावा माननीय मधू शिंदे साहेबांच्या सोबत मी रात्रंदिवस करतोय. डिसेंबरच्या मागच्या सोमवारी आपली तारीख झाली हायकोर्टामध्ये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधिनी विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जी याचिका आपली हायकोर्टामध्ये सुरू आहे, तर कोर्टानं 8 डिसेंबर 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या 3 तारखा धनगर आरक्षणाच्या अंतिम सुनावणीसाठी निश्चित केलेल्या आहेत. कोर्टाच्या समोर या 3 दिवसामध्ये फक्त आणि फक्त धनगर आरक्षणाचाच विषय चालणार, दुसरी कुठली केस कोर्टामध्ये चालणार नाही. मी आज तुमच्या समोर बोलतोय 17 ऑक्टोबरला, म्हणजे 2 महिन्याच्या आतमध्ये धनगरांच्या आपल्या केसचा अंतिम सुनावणी झाली असेल आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नाताळाची सुट्टी झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या धनगरांच्या केसचा निकाल हायकोर्टामधून धनगरांच्या बाजूने येणार हा 100,000% विश्वास आहे. म्हणजे लढाई 2 महिन्यावरती आली आहे. धनगर आरक्षणाचा निकाल आता 2 महिन्यावरती आलाय आणि म्हणून मी ठरवलं की कोर्टामध्ये तर आपण पूर्ण ताकदीनं आपण बाजू मांडली, किमान 170 पुरावे आपल्या प्रबोधिनी विचार मंचनं धनगरांच्या बाजूनं न्यायालयामध्ये दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या माध्यमातून जे काय अपेक्षित आहे ते सरकारनं 3 शपथपत्र घालून, एक पहिलं शपथपत्र कधी घातलं 2019ला, तेव्हाही आपण इथं सभा घेतली होती अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा. त्या लढ्यामध्ये आपल्याला काय मिळालं तर राज्यामध्ये जो पवारांनी घोळ घालून ठेवला होता र आणि ड र आणि ड, जेव्हा धनगर रस्त्यावरती यायचे तेव्हा ते म्हणायचे धनगड आहे धनगर नाही.
आणि जो घोळ घालून ठेवला होता तेव्हा 2018-19ला आम्ही सरकारकडे विनंती केली, महाराष्ट्रातल्या सगळ्या तहसीलदारांच्याकडून माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली की किती धनगडांना तुम्ही एसटीचे सर्टिफिकेट दिलेत। राज्यातल्या सगळ्या तहसीलदारांनी लिहून दिलं, एकाही धनगडाला आम्ही जातीचा धक्का दिला नाही। परत तीच माहिती आम्ही जात पडताळणी समितीला मागितली की तुम्ही किती धनगडांना एसटीचा धक्का दिलाय, राज्यातल्या सगळ्या जात पडताळणी समितीच्या प्रमुखांनी कागदावरती लिहून दिला, एकाही धनगडाला आम्ही जात पडताळणी दिली नाही। आणि मग तिसरा माहितीचा अधिकार आपल्या या राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आणि त्यांना विचारलं 1961 1971 1981 1991 2001 आणि 2011 जनगणनेमध्ये तुमच्याकडे धनगडांची संख्या किती नोंद आहे याची माहिती तुम्ही आम्हाला द्या। या राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी कागदावरती लिहून दिलं, एकाही धनगडाची जनसंख्या आमच्याकडे जनगणनेमध्ये नोंद नाही। आणि मग तोच माहितीचा अधिकार आम्ही महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये आदिवासी डिपार्टमेंटला दिला आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे धनगडांची किती संख्या नोंद आहे, आणि आदिवासी डिपार्टमेंटनं आम्हाला कागदावरती लिहून दिलं 52,000 धनगड या महाराष्ट्रामध्ये राहतात। तहसीलदार म्हणतोय धनगड नाही, जात पडताळणी समितीचा प्रमुख म्हणतोय धनगड नाही, जिल्हाधिकारी म्हणतोय धनगडांची जनगणना झाली नाही। आणि जेव्हा आदिवासी मंत्रालयामध्ये माहिती मागितली तर आदिवासी मंत्रालय म्हणतंय 52,000 वर धनगड या राज्यामध्ये राहतात। मग परत दुसरा माहितीचा अधिकार दिला तर हे 52,000 लोक कुठल्या गावात राहतात, विशेष म्हणजे त्यामधली 6 धनगड ही माझ्या पडळकरवाडी गावात राहतात असं त्या मंत्रालयाकडून लिहून दिलं गेलं। अरे माझ्या गावात पडळकर सोडून कोण नाहीत, 2-4 आमच्या पाहुण्याची घर आहेत, हंडे गोराड आणि कारंडे, याच्या पलीकडे चौथं घर नाही, तरी सरकार कागदावरती म्हणतंय 6 धनगड राज्यात आहे, हे सरकारला आम्ही धाकून दिला। आणि मग तेव्हा माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते महाराष्ट्राची, त्यांनी पहिल्यांदा शपथपत्र हायकोर्टामध्ये घालून दिला की धनगड जमात या राज्यात अस्तित्वात नाही, आहे तो धनगड आहे, आपली 70% लढाई आपण 2019ला जिंकली आहे, 70% लढाई आपण जिंकली। आता 2022ला आणि 2023ला परत जी काही शपथपत्र लागणार होती, सरकारची अफिडेविट लागणार होती, ती या सरकारने दिली आहेत। आणि म्हणून मी विश्वासाने म्हणतो की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जो गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झाला या धनगरांच्या वरती, या देशामध्ये कुठल्या जमातीवरती इतका अन्याय झाला नसेल, इतका अन्याय कुठल्या जातीवरती झाला नसेल, तितका अन्याय या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित नावाच्या अवलादीनं महाराष्ट्रातल्या धनगरांच्या वरती केला। मित्रांनो, आपलं आरक्षण न अंमलबजावणी झाल्यामुळे नुकसान किती झाला, आजपर्यंत नुसते 28 आमदार आपले झाले, 1960 पासून मी ज्या तारखेला तुमच्या समोर बोलतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त 28 आमदार झाले, त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले किती झाले, किती झाले, एक पण नाही। संख्या आपली किती आहे कोल्हापूरमध्ये, आपली संख्या किती आहे, 5,00,000, आणि आपला एक पण आमदार नाही। आपल्याला राग येतो की नाही येतो, आम्ही ह्या गटाचं, आम्ही त्या गटाचं, आम्ही फलाण्या गटाचं, अरे चुलीत घाला, जर आपण आमदार होत नसेल तर आपल्या लोकसंख्येला काय उपयोग आहे, हे कायदा करणारं मंडळ आहे महाराष्ट्राचा विधानसभा, आणि देशाचे कायदे करणारं मंडळ आहे लोकसभा, ज्या लोकसभेमध्ये ज्या विधानसभेमध्ये आमचा हक्काचा प्रतिनिधी जात नसेल तर त्याला काय उपयोग आहे। आणि म्हणून आरक्षणाची आपल्याला गरज आहे, इतका मोठा अन्याय झाला, 5,00,000 लोकसंख्या असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही धनगराचा आमदार ना विधानसभेत झाला ना विधान परिषदेमध्ये झाला, ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातली आहे। फक्त या राज्यामध्ये पालघर जिल्हा सोडला ना आणि नंदुरबार जिल्हा सोडला तर प्रत्येक जिल्ह्यात आपली संख्या 3,00,000 वर आहे, किती, 3,00,000 वर आहे। मग जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या तत्वावरती आमचे किती आमदार व्हायला पाहिजे होते, आमचे किती मंत्री व्हायला पाहिजे होते, आमचे किती खासदार व्हायला पाहिजे होते, झाले का, नाही झाले, तिकीट मिळाली का, नाही मिळाली, पार्टी तिकीट देताना विचार करते निवडून येणारा कोण आहे त्याला तिकीट देते पार्टी। आणि म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज आहे। लोक बोलतात की धनगरांना आरक्षणाची गरज काय, अरे आमच्या संख्येप्रमाणे आम्हाला राजकारणामध्ये वाटा मिळाला नाही, आमच्या संख्येप्रमाणे आमचा प्रशासकीय अधिकारी झाला नाही। किती कलेक्टर आतापर्यंत आले धनगरांचे कोल्हापूरला, किती आला एखादा, किती एसपी आले, एसपी किती आले, किती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आले, किती पोलीस स्टेशनचे पीआय तहसीलदार बीडीओ आले, कुठे आहे आकडा, ना राजकारणामध्ये आम्हाला वाटा मिळाला, न
आता प्रशासकीय अधिकारामध्ये आम्हाला टक्केवारी मिळाली. किती चेअरमन आहेत कारखान्याचे आपले? किती आहेत? किती सुतगिरण्याचे चेअरमन आहेत? किती वेळा तुम्ही गोकुळचा अध्यक्ष झाला? झाला? गोकुळच्या मीटिंगला आम्ही जातो, दगड मारायला, इकडून एक तिकडून एक. आपल्याला काय मिळालं? कधी मिळालं डीसीसी बँकेचं डायरेक्टरशिप? कधी डीसीसी बँकेचं चेअरमन पद मिळालं? अरे म्हणून आमचा बॅकलॉग आहे, म्हणून आम्हाला धनगरांना एसटीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची गरज आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो आहे, रात्र वैद्याची आहे, धनगरांनो जागा राहा, नाहीतर तुम्हाला येणारा काळ माफ करणार नाही. माग आमच्या आजोबाचा, पंजोबाचा, आमच्या आईबापांचा गोळ्यापणाचा गैरफायदा या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांनी घेतला. आमच्या कपाळाला भंडार लावायचं झालं मग आम्ही फुटत नाही. त्यांनी भाषण करायचं, धनगर समाज प्रामाणिक समाज आहे, एकदा भंडारा उचलला का हा फुटत नाही. झालं आम्ही टाळ्या वाजवणार, खाळ 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 खाळ, झालं त्याचं दुकान चालू राहत आहे. आम्हाला काय मिळालं? आमच्या वाट्याला काय आलं? अरे धनगरांनी गुलामगिरीतनं बाहेर पडलं पाहिजे. हे जे दादा साहेब भाऊ हे सगळे आहेत ना, यातनं बाहेर पडा. जोपर्यंत तुम्ही या गुलामगिरीतून बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढत जाऊ शकत नाही. इंग्रजांनी जशी नीती राबवली होती गुलामगिरी करण्यासाठी, काही व्यवस्था निर्माण केली होती, तशा पद्धतीनं प्रस्थापितांनी साहेब ताई दादा नाना बाबा ही असली पदं तयार केलेली आहेत. आणि आपल्याला बरं वाटतं, ह्यो आमच्या जवळच आहे, त्यो आमच्या जवळ आहे, कुणी जवळचा नाही आपल्या. अरे हे जर लोक जवळची असती तर सभागृहामध्ये तुमच्यासाठी रक्ताचं पाणी गेलं असतं ना. का धनगरांच्या वरती अन्याय झाला गेली अनेक वर्ष? का नाही सभागृहात कुणी पोट तिडकीनं बोलला? नुसती बोलतेत की धनगरांना आरक्षण द्या, एवढं बोलून चालत नाही मित्रांनो. पवारांनी हे षडयंत्र मोठं केलं. पवारांना माहित आहे या महाराष्ट्रातला धनगर जर जागा झाला, या महाराष्ट्रातला धनगर जर एकत्रित आला, महाराष्ट्राचा धनगर जर वैचारिक दृष्टिकोनातून प्रगल्भ झाला, तर महाराष्ट्रामध्ये पवारांच्या पिलावळीचं राज्य कधीच येऊ शकत नाही हे पवारांना माहित होत. आणि म्हणून 1980 आणि 90 दशकामध्ये बारामती तालुक्यातला उंडवडी गावाचा एका मेंढपाळाचा पोरगा जो इंजिनियर होता, ज्याला 1 लाख रुपये पगाराची नोकरी होती, तो स्वर्गीय बी के कुकरे नावाचा पोरगा या महाराष्ट्राबाळामध्ये दुचाकी गाडीवरनं फिरला. महाराष्ट्रातल्या धनगरांना पहिल्यांदा अस्तित्वाची जाणीव करून दिली, त्यांची चळवळ उभा केली, त्यांचं संघटन केलं यशवंत सेनेच्या माध्यमातून. आणि महाराष्ट्रातल्या धनगरांना सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एसटीचं रिझर्वेशन दिलाय आणि त्याची अंमलबजावणी हे प्रस्थापित करत नाहीत. यशवंतराव चव्हाणांच्या पासून पृथ्वीराज चव्हाणांच्या पर्यंत, अशोकराव चव्हाणांच्या पर्यंत कुणी हे केलं नाही. आणि म्हणून महाराष्ट्राच्या धनगर समाजाला त्यांनी चेतवला, पेटवला, जागा केला. आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठा उठाव तयार झाला 1990 सालामध्ये. आणि ही गोष्ट पवारांच्या लक्षात आली की धनगर आता जागा झालाय, धनगर एकत्रित यायला लागलाय, धनगरांना राजकारण कळायला लागलाय, धनगरांना एसटीचं आरक्षण कळायला लागलाय. आणि मग घर फोडण्यामध्ये माहीर असणारा, संघटना फोडण्यामध्ये माहीर असणाऱ्या पवारांनी, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फोडला, धनगरांना फोडायला त्यांना जास्त वेळ लागला नाही, त्यांनी धनगरांच्या मध्ये फूट पाडली, काही लोकांना बरोबर घेतलं, सत्तेची पदं दिली आणि धनगरांना एसटीच्या आरक्षणाऐवजी एनटी नावाचं आरक्षण दिलं, जे देशामध्ये कुठंच नाही, जे संविधानामध्ये त्याला कुठलाच आधार नाही आहे, असं एनटीचं आरक्षण आपल्याला दिलं. 1990 आपली मागणी होती की एसटीची अंमलबजावणी करा आणि पवारांनी एनटी दिलं, ज्या एनटीमुळं आज आपलं मेरिट आणि ओपनचं मेरिट हे 1-2 मार्कानं मागं पुढं असतं, कधी कधी आपलं मेरिट हे ओपनपेक्षा जास्त असतं. आम्हाला काय फायदा मिळाला? 3.5% तुम्ही आरक्षण दिला, अरे आमची संख्या 2 कोटी या राज्यामध्ये आहे, आणि मग 3.5% आरक्षणाला आमच्या वाट्यात काय मिळालं? आणि म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, या लबाड लांडग्यापासून सावध राहा. हा लबाड लांडगा आपल्या जातीमध्ये विष फिरायचा प्रयत्न करतोय, जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतोय, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळे जर एकत्रित आला, एकजुटीनं आला, एका ताकदीनं आला, तर या राज्य सरकारला धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावीच लागेल. कोर्टात जे काय व्हायचं ते उद्या कोर्टात आपल्या बाजूने निकाल येईल, पण सरकारकडे आमचं मागणं आहे, धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही हे तुम्ही शपथपत्रावरती लिहून दिलाय,
जर राज्य सरकारचं हे म्हणणं आहे की धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही, आहे तो धनगर आहे, तर राज्य सरकारकडे मी विनंती केली, बिहार तेलंगणा आणि मध्य प्रदेशचे काही जीआर मी त्यांच्याकडे दिले आहेत आणि उद्या छत्तीसगढचा मी एक जीआर परवा काढलाय, तो जीआर मी राज्य सरकारकडे उद्या देणार आहे. त्या जीआर नुसार राज्य सरकारने एक जीआर काढावा राज्य सरकारच्या अधिकारामध्ये आणि धनगरांच्या वरती गेल्या 60-65 वर्षापासूनचा अन्याय जो चालू आहे तो अन्याय दूर करावा ही मागणी आपल्या पट्टण कोडोलीतून मी राज्य सरकारकडे करतोय. हे करणं शक्य आहे का नाही? आपलं जे आंदोलन चाललंय ते योग्य आहे का चुकीचं आहे? अरे जोरात आवाज आला पाहिजे. माझं काय चुकत असलं तर तुम्ही सांगा, आपण दुरुस्त करू. आणि म्हणून आज जेव्हा धनगर जागर यात्रा सुरू झाली तेव्हा प्रस्थापित हादरून गेलेत त्यांना माहित आहे, हा जर धनगर झोपलेला जागा झाला तर आपल्याला साहेब कोण म्हणणार, आपल्याला दादा ताई कोण म्हणणार? अरे मग हे सगळं बंद होईल, आमदार की खासदार की लढवणं अवघड होईल, निवडून येणं त्यापेक्षा अवघड होईल जर धनगर जागा झाला तर. धनगर आमचा संसारातच अडकलाय हो, मेंढराकडं शेतात रानात वनात त्याच्या त्याच्या नादात आहे, त्याला हे काय पडलेलं नाही, हे चाललंय हे आपल्यासाठी नाही असं आपलं म्हणणं आहे की राजकारण आपलं काम नाही. अरे आपण अहिल्या देवींचे वारस आहोत, ज्या माऊलीनं स्वतः 28 वर्ष गादी सांभाळली, आपण सुभेदार मल्हारराव होळकरांचे वारस आहोत की जो राणीच्या पोटी जन्माला आला नव्हता, एका मेंढपाळाच्या पोटी जन्माला आलेला पोरगा ज्यानं तलवारीच्या पातीवरती स्वतःच्या मनगटावरती मुत्सदगिरीवरती होळकरशाहीची स्थापना केली, एवढा मोठा इतिहास तुमच्या समोर आहे. महाराजा यशवंतराव होळकरांसारखा संघर्ष होता तुमच्या समोर आहे. महाराजा यशवंतराव होळकरांसारखा संघर्ष होता, एकटा लढला इंग्रजांच्या विरोधात. या देशामध्ये पहिल्यांदा इंग्रजांच्या विरोधामध्ये तलवार कोणी उगारली असेल तर त्याचं नाव महाराजा यशवंतराव होळकर आहे, आणि उगारलेली तलवार जिंकली ती पण महाराजा यशवंतराव होळकरांची होती. मित्रांनो कधी नाव आलं? भगतसिंग सुखदेव राजगुरु यांच्या पक्तीमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांचं नाव असायला पाहिजे होतं, पण आलं का? आलं का? अरे त्यांचा जन्म झाला वापगावला पुणे जिल्ह्यामध्ये, सुभेदार मल्हारराव होळकरांनी किल्ला बांधलाय, तो वापगावचा किल्ला पवारांच्या ताब्यात आहे. मी गेल्या 3 वर्षांपासून संघर्ष करतोय, पवारांना म्हणतोय हे रयत शिक्षण संस्थेनं ढापलेला आमचा सुभेदार मल्हारराव होळकरांनी बांधलेला, ज्या वास्तूमध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवीने अनेक वेळा मुक्काम केला, ज्या वास्तूमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म झाला, ती वास्तू तुम्ही सरकारकडे द्या. पवार द्यायला तयार नाही का? पवारांना ती वास्तू पाडायची आहे, नेस्त नाबूद करायची आहे. धनगरांना धनगराच्या इतिहासाची जाणीव झाली नाही पाहिजे, धनगरांना तुम्ही कुठले आहोत तुम्ही राजे होत आहे कळलंच नाही पाहिजे, म्हणून पवारांनी ती वास्तू आजपर्यंत सरकारच्या ताब्यात दिली नाही. पण सरकार आता निर्णय करताय, वापगावचा किल्ला महाराष्ट्र सरकार ताब्यामध्ये घेत आहे आणि तिथं महाराजा यशवंतराव होळकर यांच्या उंचीला साजेस असं स्मारक बांधण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होणार आहे. मित्रांनो महत्वाचा विषय आहे का नाही? आहे का नाही? चौंडीमध्ये आपली जयंती, कधी राजकारण होत नव्हतं तिथं, गेल्या वर्षी पवार आलते 2022 ला, 83 वर्षात एकदा बी चौंडीला हा बहादर आला नाही. अहिल्या देवींच्या गावात जयंतीला अभिवादन करायला, पण वयाच्या 82व्या वर्षी वाटलं त्यांना की चौंडीला गेलं पाहिजे आणि अहिल्या देवींची जयंती साजरी केली पाहिजे. कधी वाटलं? 82व्या वर्षी. ते पण नातवाला लॉन्च करायला, भाषणात काय म्हणाले की माझा नातू ज्या मतदारसंघाचा आमदार आहे तिथं अहिल्या देवींचा जन्म आहे. अरे एवढा माज आला कुठून, एवढी मस्ती कुठून आली की तुम्ही अहिल्या देवींपेक्षा नातवाला तुमच्या मोठं समजता? अरे त्या सगळ्या व्यवस्थेला चिरडण्याची तयारी आपली असली पाहिजे, तळपायची आग मस्तकात गेली पाहिजे. जे आमच्या महामानवांचा अपमान करतात, महामानवांपेक्षा त्यांचा नातू मोठा आहे असं वातावरण तयार करतात, त्या चोंडीमध्ये मी 7वी-8वीला असल्यापासून जातो, कधीच कुठला पोलीस आडवा आला नाही, कधी कुणाला आडवलं नाही. पण 2022 ला तुम्ही टीव्ही वरती बघितलं असेल की आम्हाला तिथं जाण्यापासून रोखला, पण महाराष्ट्रातल्या तरुण पोरांच्या साथीनं त्या लबाड लांडग्याला तिथून पळवून घालवण्याचं काम केलं, आता आयुष्यामध्ये तिथं यायचं तो धाडस करणार नाही. अरे इतकी ताकद आहे ना आपल्यामध्ये, इतकी ताकद आहे, भिरुदेवाचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. भिरुदेवाचा आशीर्वाद असल्यानंतर काय होतं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे,
संत बाळू मामांचा आशीर्वाद आहे 100,000% सांगतो विरो देवाच्या आशीर्वादाने माकूबाईच्या आशीर्वादाने बाळू मामाच्या आशीर्वादाने आणि या महाराष्ट्रातला माझा गरीब धनगर समाज जो कुणावरती अन्याय करत नाही जो कुणाच्या आडवा गेला नाही जन कुणावरती अत्याचार केला नाही आज या समाजाच्या कृपा आशीर्वादाने येत्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेल असा मला ठाम विश्वास आहे लागेल की नाही लागेल आणि काही होऊ दे आपण लढायला तयार राहू जे काय असेल दोन हात करायची तयारी धनगरांची असली पाहिजे अरे बापू बिरू वाटेगावकरांची आपण आवलाद आहे कशा पद्धतीने आपण राहायला पाहिजे अन्याय आपण करत नाही अन्याय कुणी केला तर सहन करत नाही बापू बिरू वाटेगावकरांनी हातामध्ये कुऱ्हाड का घेतली बापू बिरूंच्या वरती कुणी अन्याय केला नव्हता त्यांच्यावरती कुणी अटॅक केला नव्हता पण गावातल्या एका माझ्या मागासवर्गीय बहिणीच्या अब्रूला हात घातला म्हणून बापू बिरू वाटेगावकरांनी कुऱ्हाड हातामध्ये घेतली त्याच कुऱ्हाडीची जागा परत बंदुकीने घेतली आणि म्हणून मी तुम्हाला आजपासून आवाहन करतो धनगराच्या कार्यक्रमामध्ये इथून पुढे घोंगडी आणि काठी काठी ऐवजी कुऱ्हाड द्यायला चालू करा काठी आता इथून पुढे द्यायची नाही घोंगडे एका बाजूला आणि कुऱ्हाड एका बाजूला हे आता इथून पुढच्या काळामध्ये सत्कारासाठी आपण सगळ्यांनी हे तयारी ठेवायची कारण कुऱ्हाड हे अन्याय विरुद्ध लढण्यासाठी एक मोठं प्रतीक आहे त्यासाठी आपण प्रत्येक कार्यक्रमात ही फरशी कुऱ्हाड ही आपण इथून पुढच्या काळात पाहुण्यांना भेट द्यायची मित्रांनो आतापर्यंत आपण खूप सण केला पण या गुलामगिरीतून बाहेर पडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले होते गुलामांना गुलामगिरीची जर जाणीव करून दिली तर तो पेटून उठतो तो बंद करतो अरे धनगरांनो तुम्ही कधी पेटून उठणार कधी बंद करणार 1961 पासून तुमच्यावरती अन्याय सुरू आहे 1961 पासून तुमच्यावरती अत्याचार सुरू आहे जो राज्य घटनेने दिलाय जे संविधानाने दिलाय जो आमचा अधिकार आहे जो आमचा हक्क आहे त्या हक्कापासून आम्हाला वंचित ठेवलाय मित्रांनो आणि म्हणून तुम्ही पेटून उठा या सगळ्या चळवळीमध्ये उतरा आज काही लोक टीव्हीवरती येऊन बोलतायत धनगरांचा आदिवासीमध्ये आम्ही समावेश होऊ देणार नाही अरे मित्रांनो हा नीट विषय समजून घ्या आम्ही नव्यानं समावेश करा अशी आमची मागणी नाही आहे आमचं 36 नंबरला नाव आहे आमची अंमलबजावणीची मागणी आहे हे कुणाच्या हातात नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका टीव्हीवरती कोण मंत्री बोलला टीव्हीवरती कोण आमदार बोलला टीव्हीवरती कोण खासदार बोलला काही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त ते घोड्यासारखा असं सरळ रेषेत बघा आपण दुसऱ्याकडे बघायची गरज नाही आपण जे चाललोय ते एकदम व्यवस्थितपणे चाललो आहे आणि आरक्षणाच्या पूर्णपणे आता जवळ आपण पोहोचलो आहे येत्या काही काळामध्ये आपल्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेल त्यासाठी महाराष्ट्रातल्या धनगरांनी एकत्रित यावा 22 तारखेला आपला आरेवाडीला दसरा मेळावा आहे गेल्या वर्षी कोण कोण आलं दसरा मेळाव्याला या वर्षी सगळ्यांना आव्हान आहे माझं की आरेवाडीचा बिरोबा बनातला दसरा मेळावा या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाला एक टर्निंग पॉइंट देणारा मेळावा असणार आहे तुम्ही सगळेजण ताकदीने आरेवाडीला 22 तारखेला या 22 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता कोण कोण येणार बघा शूट करून घ्यायला लागलोय मी येणार ना सगळे अरे 2-5% लोक बाहेर पडतात धनगराची तर इतकं वातावरण तयार होत जर सगळे धनगर जर बाहेर पडले तर राज्यात काय वातावरण तयार होईल होईल का नाही अरे तुम्हाला मान मिळेल तुम्हाला सन्मान मिळेल राजकारणी तुमच्याकडे लोटांगण घालतील तुम्हाला कोणाच्या मागे पळायची गरज भासणार नाही माझं काही काळ तुम्ही ऐका एक दिवस तुम्ही महाराष्ट्रातली राजगती जमात व्हाल इतकी ताकद तुमच्यामध्ये आहे इतकी ताकद आहे तुमच्यामध्ये ना मी या कारखान्याचा डायरेक्टर झालो मी आमच्या सोसायटीचा चेअरमन झालो यातनं धनगरांना बाहेर पडलं पाहिजे अमुक अमुक आमदार आहे त्याच्या मी जवळच आहे अरे हे सगळं डोक्यातनं काढून टाका हा सगळा लबाडीपणा आहे हा नुसता आपल्याला मोठेपणा दिला जातो आमदार आमच्या घरी आला आणि सतरंजीवर बसला हे ऍक्शन आहे त्याच्यानं तुम्ही भुलून जाऊ नका आमदार आला आणि सारवलं होतो की तो जागेवर बसला हो आमदारानं माझ्याकडे तंबाखू मागून खाल्ली हो आमचं किती जवळचं नातं आहे हे डोक्यातनं काढून टाका हे ना तुमचं आमचं भलं होणार नाही एकदा गोपीचंद आमदार मंत्री होऊन चालत आहे या राज्यामध्ये धनगरांचे 1000 गोपीचंद तयार व्हावे लागतील मित्रांनो तेव्हा कुठं तुम्हाला सन्मान मिळेल तेव्हा कुठं तुम्हाला सन्मान मिळेल आणि म्हणून जर 1000 गोपीचंद तयार व्हायचे असतील
तर धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीशिवाय धनगरांच्या समोर दुसरा तिसरा चौथा पाचवा कुठलाच पर्याय शिल्लक नाही, म्हणून या लढाईमध्ये तुम्ही सगळे ताकदीने या। मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, माझ्या कपाळावरती विरोदेवाचा भंडार आहे, माझ्या कपाळावरती विरोबाचा भंडार आहे, म्हणून मी म्हणतो मी पहिले धनगर आहे नंतर आमदार गोपीचंद पडळकर आहे। माझी जी भूमिका आहे तीच तुमची भूमिका असली पाहिजे। आज जी लोक आली नाही त्यांना वाटल अरे आपण गेलो असतो तर बरं झालं असतं। पट्टण कोडोली मध्ये इतकं सगळं पिवळं वादळ तयार झालंय या यात्रेच्या निमित्ताने, पण त्या सगळ्या लोकांना भेटा। तुम्ही काही ऊस पट्ट्यातले लोक आहे, काही दुर्गम भागातले लोक आहे, राधानगरी सारखे तालुके, चंदगड सारखे तालुके, हे जे पलीकडचे तालुके आहेत तिथं आपल्या समाजाची फार वाईट अवस्था आहे। आणि म्हणून मी सरकारकडे मागणी केली की माझी मागणी होती की महाराष्ट्रातल्या धनगरवाड्याला तुम्ही रस्ते द्या, महाराष्ट्रातल्या आदिवासी पाड्याला तुम्ही रस्ते द्या, आणि महाराष्ट्रातल्या बंजारा तांड्याला तुम्ही रस्ते द्या। आणि सरकारनं निर्णय केला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावानं ज्या वाड्या वस्त्या डोंगरावरती आहेत त्या वाड्या वस्त्या जोडण्यासाठी सरकारनं महाराजा यशवंतराव होळकर रस्ते जोड योजना जाहीर केली आहे, आणि त्या योजनेचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातल्या धनगरवाड्यांनी घेतला पाहिजे। त्याच्यासाठी माझ्या प्रमुख लोकांनी काम केलं पाहिजे। असे जे गाव आहे त्या गावामध्ये रस्त्याची गरज आहे, ते सगळे रस्ते कलेक्टरना सांगून त्याचा आराखडा तयार करून राज्य सरकारकडे पाठवला पाहिजे। मित्रांनो, मेंढपाळांच्या बाबतीमध्ये आपण पूर्ण ताकदीने काम करतोय, मेंढपाळांचा वनाचा प्रश्न मिटवण्यासाठी आपण मेहनत करतोय, आणि येत्या काही काळामध्ये धनगर समाजाच्या मेंढपाळांच्या साठी राज्य सरकारच्या माध्यमातून सराव पूर्ण उपलब्ध करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय। बाकीचे अनेक विषय सांगण्यासारखे आहेत, पण आरक्षणाशिवाय आता धनगरांच्या डोक्यामध्ये दुसरा कुठला विषय नाही, बाकीचं काही नको, एसटीचा दाखला द्या ही आपल्या सगळ्या लोकांची मागणी आहे, आणि ती मागणी आपली रास्त आहे। आपल्या सगळ्यांचा जो जटिल प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करेन, तुम्ही सुद्धा रात्रंदिवस प्रयत्न केला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे। एवढं या निमित्तानं बोलतो, मी घोषणा देतो, माझ्या मागे घोषणा द्या, डोलावर मारू थाप, सगळे म्हणा, ज्यांना ज्यांना बोलता येत त्यांनी सगळ्यांनी म्हणायचं डोलावरती मारू थाप, अन्यायाचा घेऊ हिसाब, डोलावरती मारू थाप, अन्यायाचा घेऊ हिसाब, लांडग्यावर उघारू काठी, धनगर आरक्षणासाठी लांडग्यावर उघारू काठी। अरे लांडगा म्हणलं कसा आवाज आला पाहिजे तुमचा, लांडग्यावर उघारू काठी, धनगर आरक्षणासाठी येवकोट येवकोट। संदीप गावडे, अमोल मरळे, दीपक ठोंबरे, मल्लाप्पा धनगर हे आपल्या आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते, त्या सर्वांचं अभिनंदन आणि त्यांचा सत्कार होतो, त्यांनी व्यासपीठावरती यावं। दिनांक 25 सप्टेंबर 2023। एक विषय बोलायचा राहिला, आपण राज्य सरकारकडे जी बैठक झाली त्यामध्ये धनगर समाजाची जी मूळ दैवत आहे आणि मूळ स्थान आहे त्यामध्ये पट्टण कोडोलीचा बिरोबा, वासीचा बिरोबा, आरेवाडीचा बिरोबा आणि फुलजंतीचा मालिंगराया आणि हुन्नूर हे पाच गावांसाठी राज्य सरकारनं आराखडा तयार करावा अशी मागणी केली आहे, आणि राज्य सरकारनं याला मान्यता दिलेली आहे, काही दिवसामध्ये याचा आराखडा तयार होईल। आपण 500 कोटी रुपयाची मागणी करतोय आणि ती आपण लावून धरू, काही काळजी करू नका। त्यानंतर सन्मानित केलं जात आहे संदीप उर्फ पिंटू गावडे चित्री, अमोल मरळे चित्री आणि दीपक ठोंबरे उमरवर। दिनांक 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबरला हे आमरण उपोषणासाठी बसले होते। चौंडी येथे रुक्नवर आणि बंडगर यांनी जे आमरण उपोषण सुरू केलं होतं त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून हे उपोषणासाठी बसले होते, त्यांना साहेबांच्या हस्ते सन्मानित केलं जात आहे। आरक्षणासाठी राजू पुजारी आभार मानतील, माननीय